स्वागत आहे. मी रोहिणी. उपवासाला खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी उपवासाची मस्त रेसिपी घेऊन आले आहे, जी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल. उपवासाचे कबाब. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचे कबाब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आहे 3/4 कप साबुदाणा. हा साबुदाणा आपल्याला कंपल्सरी 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुवून झाल्यावर साबुदाण्याच्या वर 1/2 इंच राहील इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि याला 4 ते 5 तास भिजवून घ्यायचं आहे, किंवा रात्रभर भिजवून ठेवला तरी चालेल. 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत. कबाबसाठी बटाटा कसा उकडून घ्यायचा हे मी माझ्या वडा चटणीच्या रेसिपीमध्ये सांगितलं आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. 1/3 कप शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून त्याचा असं कूट करून घेतलेला आहे, याची फाईन पावडर करायची नाही आहे. 1/3 कप शिंगाड्याचं पीठ, हे आपल्याला बाइंडिंगसाठी वापरायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही राजगिरा पीठ वापरलं तरी चालेल. मार्केटमध्ये हे असं रेडीमेड शिंगाडा पीठचं पॅकेट मिळतं, मी याचा वापर केला आहे. 1/2 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट, चवीनुसार सेंधो मीठ, 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1/4 कप किसून घेतलेलं गाजर, 2 चमचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. हे तीनही ऑप्शनल आहेत, उपवासाला चालत नसतील तर नाही वापरलात तरी चालेल. ज्या कपने किंवा वाटीने तुम्ही साबुदाणा मोजून घेतला असेल त्याच कपने तुम्हाला बाकीचं सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला एका बाउलमध्ये साबुदाणा काढून घ्यायचा आहे. यात आपल्याला जो आपण बटाटा घेतला होता तो असा कुस्करून घ्यायचा आहे आणि तोही यात ऍड करायचा आहे. यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट, आलं आणि मिरचीची पेस्ट, काळी मिरी पावडर, किसलेलं गाजर, थोडीशी कोथिंबीर, लाल मिरची पावडर, सेंधव मीठ, हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. याला थोडस मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण शिंगाड्याचं पीठ घेतलंय हे आपण बाइंडिंग साठी वापरणार आहोत. यातलं थोडस पीठ यात ऍड करायचं आहे. हे सर्व आपल्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला आपण जसं पीठ मळतो तसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, कारण साबुदाणा आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे. मी याला थोडस मळून घेतलेलं आहे आणि यात आता आपल्याला जे उरलेलं शिंगाड्याचं पीठ आहे ते ऍड करायचं आहे. आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ज्या अशा आईस्क्रीमच्या काड्या मिळतात त्या घ्यायच्या आहेत थोडासा कबाबचा लुक देण्यासाठी. या ऑप्शनल आहेत, नाही वापरलात तरी चालेल. या जर तुम्ही वापरणार असाल तर 1/2 तास आधी पाण्यात भिजत टाकून नंतर या वापरायच्या आहेत. आता कबाब कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवते. यातलं थोडंसं मिश्रण घेऊन ही जी काळी आहे त्याला आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे. जशी कुल्फी असते त्याप्रमाणे आपल्याला हे कबाबचं जे मिश्रण आहे ते या काडीला असं लावून घ्यायचं आहे. याला असं अशा पद्धतीने स्टिक करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व काड्यांना मी हे मिश्रण लावून घेते. सर्व काड्यांना मी हे मिश्रण लावून घेतलेलं आहे. आता काडी न वापरता कबाब कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आकार देऊन आपल्याला बाकीचे सर्व कबाब रेडी करून घ्यायचे आहे. हे सर्व मी रेडी करून घेतलेले आहेत.
यांना आता आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. इथे मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि यात आपल्याला कबाब फ्राय करण्यासाठी सोडायचे आहे. एक मिनिट भर हे कबाब तेलामध्ये सेट झाल्यावर यांना आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये याला परतून घेऊन आपल्याला सर्व बाजूंनी यांना तांबूस रंगावर फ्राय करून घ्यायचं आहे. तीन ते चार मिनिटं झालेली आहे. या कबाबला मस्त तांबूस कलर आलेला आहे आणि हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. यांना मी आता काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीचेही कबाब फ्राय करून घेते. कबाब कढईमध्ये सोडताना आपल्याला गर्दी करायची नाहीये, तर थोडे थोडे कबाब आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे सर्व कबाब फ्राय करून रेडी आहेत. बघा, हे अजिबात ऑइली झालेले नाहीये आणि मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे कबाब खाण्यासाठी रेडी आहे. आता या कबाब सोबत उपवासाची एक मस्त टेस्टी अशी चटणी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मिरची, थोडस फोडणीसाठी जिरं, एक चमचा साखर, चवीनुसार सैंधव मीठ, 1/3 कप दही आणि 1/4 कप शेंगदाणे. हे शेंगदाणे भाजून सोलून घेतलेले आहेत. हे सर्व आपल्याला मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. दही, शेंगदाणे, मिरची, साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलात तरी चालेल, पण यामुळे खूप छान टेस्ट येते. सैंधव मीठ, हे सर्व आपल्याला थोडंसं पाणी टाकून एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे. जिरं आपल्याला वाटताना टाकायचं नाहीये, तर जिऱ्याची आपल्याला या चटणीच्या वरून फोडणी द्यायची आहे. चटणी मी ग्राइंड करून एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. या चटणीमध्ये दही असल्यामुळे यात आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता. आता यावरून आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी इथे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. यात आपल्याला जे आपण जिरं घेतलं होतं ते टाकायचं आहे. आणि ही फोडणी आता आपल्याला या ग्राइंड केलेल्या चटणीवर ओतायची आहे. हे आपल्याला थोडं जस्ट हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही आपली कबाब सोबत खायला मस्त टेस्टी चटणी रेडी आहे. या चटणीला वरून फोडणी दिल्यामुळे याला मस्त याचा स्वाद वाढतो. जर तुम्हाला फोडणी द्यायची नसेल, नाही दिला तरी चालेल. हे उपवासाचे कबाब आणि चटणी खाण्यासाठी रेडी आहेत. ही कबाबची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.